कमर दामिनी अधर रागिनी हो लटपट लटपट कमर दामिनी अधर रागिनी मेरे दर आई कैसे सज धज देखो मेरे पिया के सांवरी जिया से बावरी मेरे अंगना में देखो आज खिला है चांद के बाजे धुन झम झम झमाके छा धुना च मन छम छम छमाके छा के बाजे धुन झम झम झमाके छा धुना च मन छम छम छमाके छा हे लटपट कमर दामिनी अधर रागिनी मेरे दर आई कैसे सज धज देखो मेरे पिया के सांवरी जिया से बावरी मेरे अंगना में देखो आज खिला है चांद के बाजे धुन झम झम झमाके छा धुना च मन छम छम छमाके छा के बाजे धुन झम झम झमाके छा धुना च मन छम छम छमाके छा पिंगाग पोरि पिंगाग पोरि पिंगाग पोरि पिंगा पिंगाग पोरि पिंगाग पोरि पिंगाग पोरि पिंगा क्या बात है क्या बात है जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत वैशाली भैसने माडे साठी थँक यू वा 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 इतक्या गोड आवाजानं इतकी सुंदर सुरुवात झाली या भागाची आणि या सुंदर सुंदर डान्सर्स जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी ज्यांनी या गाण्यात रंग भरले आणि जोरदार टाळ्या तुषार देवल यांच्यासाठी ज्यांनी हे गाणं तर काहीच वाजवलं नाही काहीच नाही वाजवलं ट्रॅकच लावला होता पण ऍक्टिंग अशी करतो की जवळजवळ आत्ता मी कंपोज केलं गाणं एवढं तिथे चालू होतं पण आज खूप धमाल येणार आहे कारण इतके छान छान पाहुणे या मंचावरती आलेले आहेत आणि या मंचाची शोभा त्यांनी वाढवलेली आहे तीन नवे सिनेमे रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत आणि त्यानिमित्तानं हे सगळे पाहुणे आज आपल्या थुकरटवाडीमध्ये आलेले आहेत अतिशय मनापासून आपण स्वागत करूयात पहिल्या सिनेमाच्या पाहुण्यांचं सिनेमा आहे 31 दिवस आणि या निमित्तानं आपण स्वागत करूयात शशांक केतकरचं जोरदार टाळ्या अभिनेत्री मयुरी देशमुख साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अभिनेत्री रीना अगरवाल साठी जोरदार टाळ्या यानंतरचा सिनेमा आहे ज्या सिनेमाला आत्तापर्यंत अनेक पुरस्कार मिळालेले आहेत अनेक फेस्टिवल्समध्ये ज्या सिनेमानं नाव कमावलेलं आहे आणि हा सिनेमा आता रसिक प्रेक्षकांच्या भेटीसाठी सिनेमागृहात येतोय सिनेमाचं नाव आहे लेथ जोशी आणि या निमित्तानं या मंचावरती आमंत्रित केलेलं आहे चित्तरंजन गिरी यांना जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी 12 पुरस्कार या सिनेमाला आत्तापर्यंत मिळालेले आहेत आणि प्रेक्षकांचा सगळ्यात मोठा पुरस्कार आता मिळवण्यासाठी तुम्ही सज्ज झालेले आहात जोरदार टाळ्या अभिनेत्री अश्विनी गिरी यांच्यासाठी झाल्या पाहिजेत जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अजित अभ्यंकर यांच्यासाठी आतापर्यंत न्यूज चॅनलवरती आपण अनेक वेळा त्यांना बघत असतो पण या सिनेमाच्या माध्यमातून ते एका वेगळ्या भूमिकेत आहेत आणि ते समोर येतात त्याबद्दल सुद्धा जाणून घेणार आहोत सर तुमचं स्वागत जोरदार टाळ्या अभिनेता ओम भुतकर साठी झाल्या पाहिजेत मंडळी या नंतरचा सिनेमा आहे रे राया आणि या सिनेमाच्या निमित्ताने या मंचावरती मी स्वागत करतो अभिनेते मिलिंद शिंदे यांचं जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या अभिजित चव्हाण यांच्यासाठी झाल्या पाहिजे जोरदार टाळ्या संस्कृती बालगुडेसाठी जोरदार टाळ्या हंसराज जगतापसाठी झाल्या पाहिजेत जोरदार टाळ्या विवेक चाबुकस्वारसाठी जोरदार टाळ्या सुदर्शन पाटीलसाठी झाल्या पाहिजेत आणि जिनं या कार्यक्रमाची सुरुवात केली झी मराठी सारेगमप मधून हा चेहरा आपल्या समोर आला त्यानंतर हिंदी सारेगमप आणि अनेक रियालिटी शोज आणि फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगामध्ये तिचे फॅन्स आहेत जोरदार टाळ्या वैशाली भैसने माडे घातली जिनं रे रायासाठी गायन पण केलं मी सगळ्यांचं स्वागत करतो खूप गप्पा मारायच्या आहेत विनंती करणार आहे कृपया तुम्ही आमच्या बरोबर स्थानापन्न व्हा जोरदार टाळ्या बाप
बाकी तुम्ही कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी हसतंय नवं का? हसायलाच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम आपल्या थुकरटवाडीतून, ज्याचं नाव आहे गार्नियर ब्लॅक नॅचरल्स प्रस्तुत चला हवा येऊ द्या, को पॉवर्ड बाय द फ्लॅश न्यू XUV500O, गुड नाईट पॉवर ऍक्टिव्ह प्लस बादशाह मसाले, कॉस्मेटिक पार्टनर डॅझलर इटरना, स्टेशनरी पार्टनर युवा, स्पेशल पार्टनर पाण्याचा डॉक्टर ॲक्वागार्ड. कसे आज सगळेच लोक इथे आलेले आहेत आणि टेलिव्हिजनवरची आत्तापर्यंतची जी एक मालिका जिने इतिहास घडवला सगळ्यांच्याच लक्षात राहिली आणि सगळ्यांनाच माहिती आहे शशांकचीच ती मालिका होती होणार सुन मी या घरची. खूप गाजलेली मालिका आणि त्यानंतर ती पात्र इतकी फेमस झाली घराघरामध्ये की सगळ्यांची नावं पण तशीच होती त्यानंतर जन्माला आलेल्या मुलांची. पण सगळ्यांना उत्सुकता होती तुमच्या घरात जे जन्माला येणारे मूल त्याची. खूप दिवस चर्चा चालली होती त्याची, म्हणजे डॉक्टर पण कंटाळले की असं कुठल्या मेडिकलमध्ये लिहिलेलं नसतं की इतके वर्ष वगैरे ते थांबतं मूल. तर ते इतके दिवस थांबलं होतं आणि राजकारण्यांपासून सगळीकडे त्याची चर्चा झाली अक्षरशः, म्हणजे राजकारण्यांनी सुद्धा व्यासपीठावरून त्याचे रेफरन्स द्यायला सुरुवात केली होती नंतर. पण शेवटी नंतर ती मुलगी आलीच. आता सगळ्यांना प्रश्न पडलाय की मालिका तर संपली हुआ त्याबद्दल हा का बोलतोय, पण तुम्हाला माहितीये का की मालिकेमध्ये आत्ता काय चालू असेल याचा कोणी कधी विचार केलाय का? आम्ही केला की आत्ता त्या घरात काय असेल बाबा, त्या ज्या सहा सासवा आहेत इतक्या वर्षानंतर काय घडलं काय असेल. तर झालंय असं की ती मुलगी मोठी झाली आता. सिरियल मध्ये तिचं नाव कृष्णा होतं. कृष्णा, हा, पण तिने बदलून घेतलं, तिने संस्कृती ठेवलं. हा, तिने बदल का बदललं मला माहित नाही, ते सांगेल आता. तर ती मुलगी आता मोठी झाली आहे. हा, ती मुलगी मोठी झाली आहे, बरीच वर्ष झालेली आहेत, घरात पण वातावरण बदललेलं आहे आणि आता ती जी मुलगी आहे तिच्यासाठी म्हणून हे घर जावई शोधतायत. त्यांचं असं म्हणणं आहे की सून आली ठीक आहे, आता जावई पण घरात झाला पाहिजे, होणार जावई मी या घरचा, अशा पद्धतीची एक सिरियल आता या ठिकाणी आपण दाखवणार आहोत तुम्हाला. तर खूप वर्ष लोटलेली आहेत, पहिल्यांदा भेटूयात आमच्या मालिकेतल्या शशांकला, बघूयात त्याच्यात किती बदल झाला. शशांक, ये बस 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 एवढंही करू नको. त्याचं सिरियलमध्ये नाव श्री होतं, काही नव्हतं. एवढं नका करू तुम्हाला, शशांक करायचं आहे ना तुम्हाला, काही बोल नको. गोखले करत होते, खोखले करत होते आल्यापासून, काही बोलू नको. हा, जबाबदारी वाढली हो ना. हा, आता ती एक मुलगी आली हो आणि आधीच्या पहिल्या सहा सहा आया. अच्छा, जबाबदारी वाढली. स्कोर सेम आहे अजून? सेम, एक पण विकेट गेलेली नाही अजून आहे तेवढ्याच आहे. तुला सांगतो या पृथ्वीवरून प्लॅस्टिक जाईल कायमच, पण या म्हाताऱ्या जाणार नाही. एकशे एक खतरनाक म्हाता आई आजी. आता माग हडप्पा मोहनजोदारो मध्ये जे उत्खनन झालं ना त्याच्यामध्ये हे आई आजीच्या लहानपणीचे बातुकलीचे खेळणे सापडले. एवढीच दुनिया आहे ती आई आजी म्हणजे खतरनाक. आणि बाकीचे पण काय विचारू नको. हो ना, हा, ताप आहे, सहा सहा सांभाळला म्हणजे ताप आहे. पण आहे कुठे एवढं सगळं. आता नागराज मंजुळे हा, त्यानं सैराट नंतर पिक्चर केला म्हणजे बरोबर आहे, ते आमच्या ह्या सहा आयांना पाहूनच केला. कुठला? झुंड. आया मला बघायचे. ओ आया, या हो या. कसरत करी बच्चे,
काय आईआजी तुला किती वेळा सांगितलं तुझं वय झालंय आता हे असं करत हल्ली तू ऐकत नाहीस फार हट्टंगडी झालीस फार हट्टी झाली असं करत जाऊ नकोस हा तेरा तोंड बंद कर रे शशांक केटकर 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 नाही तरी हॉटेलच चालवतोस ना म्हणून म्हणला केटकर गप्पा सासू तू बाई माझ्या स्त्रीला काही करू नका श्री नाव आहे त्याचं एक तर बिन बापाचं पोर बिचारो अगं काय बोलते तू ते आहेत आहेत अजून आहेत ते आता कोण होते काय माहिती दोनच वेळा आली सिरियल मध्ये मलाही लक्षात आता कोण होते जास्त येणार कसे तुमचं सगळ्यांचं बजेट एवढं आहे त्यांना परवडलं तर पाहिजे म्हणून तुम्ही एक दोन वेळा बोलावून दिलं सोडून मग काय तर अरे आता हे तुमच्या सहा सहा जणांचा खर्च करता करता माझी पाठ लागायली सगळी बरोबर आहे उगाच का पिक्चर केला त्याने वन वे तिकीट दोन्ही वेळचं भाडं परवडत नाही याला गप्पा बस आई जास्त बोलू नको श्री श्री सांभाळ सांभाळ असं ओरडू नकोस स्वतःचा डीपी जरा सांभाळ काय काय स्वतःचा डीपी जरा सांभाळ काळजी वाटते डीपी नाही ते बीपी असेल ना डीपी बाकी सगळ्यांसाठी याच्यासाठी डीपी डीपी का सांभाळायचा याची बायको आहे ना ढवळे प्रियंका अच्छा त्यांना सांभाळ असं म्हणणं ढवळे प्रियंका बरोबर मला ओळखलं का अच्छा तुम्ही आहे कोणतेच मी म्हटलं जरा उभे राहून दाखवा तरी कोण आहे मी सागर मावशी सरू मावशी सरू मावशी वा वा आणि हे कोण कडेवर नाही ओळखलं नाही बेबी आत्या याची एवढीशी म्हणजे तिच्या पत्रिकेतच लिहिलं होत जस जशी मोठी होशील तस तशी बेबी होशील म्हणून लहानपणी हिचं नाव बेबीच ठेवलं आणि आपण या कोण अरे हिला नाही ओळखलंस कोण ही छोटी आई तर जास्त छोटी अशी नाही वाटत थोडी मोठी आई झाली आता ती मला ओळखलं मला नाही मी मोठी आई इंदू ऍक्च्युली आम्ही हिचं नाव बिंदूच ठेवणार होतो इंदू पण चांगला आहे तुमचा मला या आयांचा ग्रुप आवडला अजून टिकून राहिला ग्रुप त्या व्हॉट्सअप आल्याने आमच्या फॅमिलीकडे बघून ग्रुप काढला पहिले नव्हतं व्हॉट्सअपला ग्रुप जेव्हा सिरियल तेव्हापासून व्हॉट्सअप ग्रुप चालू झाले मग काय तर आपल्या आपल्या पुरीला बोलवा आपल्या नातीला बोलवा मोठी झाली आमची नात आता कॉलेजात जाते काय नाव आहे संस्कृती तुम्हाला सांगतो तिची आई तिची आई लहानपणीच दुसऱ्या चॅनलला निघून गेली मग यांनी तिचा सांभाळ करून मोठी केली तिला संस्कृती ये बाई सांग आई आजी आई आजी किती वेळा सांगितलं तुला आई असं करत जाऊ नको आता वय नाही राहिलं हा संस्कृती सारखं नाचता नाचता शरीराची विकृती करून घेतलीस ना सारखं काही ना काहीतरी मोडतच असत मग काय सिरियल करते ना झी मराठीवर तुझं माझं ब्रेकअप म्हणून सगळं काहीतरी ब्रेक होत असत तिचं ए असं काय बोलतेस पलजी आहे ना तुझी हो पण उत्साह गोव्याचा आहे तिचा काय करायचं नाचायची सरळ कर सरळ कर अगं पोरी तुझ्यावर प्रेम आहे आमचं म्हणून तुझ्या बरोबर आम्ही नाचतो थोडस कस आणि हे बघ आता तुझ्यासाठी राजकुमार यायची वेळ आली आज की नाही तुला बघायला एक नवरा मुलगा येणार आहे एक मिनिट प्लीज
मी अशा कुठल्याही नवऱ्याशी लग्न करणार नाही ज्याला ऑलरेडी एक मुलगा आहे. आई गेल्याचा केवढा परिणाम झाला तिच्या डोक्यात. बेटा तसं नाही ग, नवरा मुलगा असं म्हणायची पद्धत असती. एकच जण येतोय तुला बघायला. हो का? ठीक आहे, मी लग्न करीन पण एका अटीवर. काय आता? मी लग्नानंतर सासरी आजी पणजीला पण घेऊन जाणार. काय तू सोबत घेऊन जाशील? अगं फक्त इलाज का, ह्या बाकीच्या पण घेऊन जाणार डोक्यात. काय झालं? माझा निर्णय झालाय, आपण लग्न करून हिला सासरी पाठवायचं नाही. मग तर आपण हिचं लग्न झाल्यानंतर मुलाला हिथं आणायचं घर जावई म्हणून. काय अजून एक माझ्या उरावर या घरात? अरे तुम्ही काय कमी आहे का? आधीच, अरे आधीच तर मी आता गॅलरीत झोपतो. तो नवीन जीव आला, मी काय कुठं त्या किचनच्या ओट्यावर झोपू का? ए, ती माझी जागा आहे. हा अग तुला मी त्या ट्रॉली मध्ये पण ऍडजस्ट करेल, माझं काय. माझा निर्णय झालाय, यही है मेरा वचन और मेरा वचन ही है अनुशासन. अगं कुठे चाललीस? पडले ते घेऊन येते जरा. बरं ऐक बरी, कसं मला पाहिजे तुला? मला की नाही, स्मार्ट, हँडसम आणि मला करिअर करू देणारा. तीन तीन पाहिजे. काय ग आई, एकाच मुलामध्ये हे तिन्ही गुण हवेत मला. मग तू अभिजित खांडकेकर बरोबर लग्न कर. हो हो, तसाच मुलगा बघ. म्हणजे तो हँडसम आहे, हुशार आहे आणि शिवाय बिझनेसमन आहे. तसा मुलगा पाहिजे आपल्याला. तुला करिअर पण करू देईल तो. का, कसं काय? त्याचं आयुष्य सगळं शाने भोवती चाललं, बायकोला करिअर करावंच लागणार आहे ना. हॅलो, हॅलो, हा आलात का तुम्ही? हा या या या. नाही नाही ते अहो तेच घर आहे आमचं. नाही हो, नाही नाही, काय असं काही वाईट झालेलं नाही आहे. आमच्या घरात मेंबरच तेवढे आहे म्हणून चपला दिसले असतील. हा या या या. अगं नवरा मुलगा, अरे काय झालं तुम्हाला सांगायचं राहिलं. मी वधूवर सूचक मंडळात तुझं नाव सुचवलं होतं ना, तिथून मुलगा आला. हँडसम, बिझनेसमन आहे, फोर व्हीलर आहे स्वतःची, येतोय. या या हा या या. वा वा, कोण आहे तुम्ही? अभिजित. अरे अभिजित खांडकेकर म्हणलं होतं. अभिजित चव्हाण कुणी आणला? हे म्हणजे असं झालं, लाडाची माझी नाती दिसती जणू चेरी. अरे लाडाची माझी नाती दिसते जणू चेरी, आणि मागवला आम्ही गॅरी आणि आली नुसती ढेरी. नाव आहे माझं प्रेमाने मला बाबा म्हणतात. बाबा बाबा, मग लग्नानंतर आमची पोरगी काय म्हणणार? ऑफिस मधून तुम्ही आल्यावर आई बाबा आले. एक मिनिट, मला हा मुलगा आवडलाय, माझा त्याच्यावर क्रश आहे. ए पोरी, काय तुझं क्रश? अगं मोरी घासायचं ब्रश घेताना पण तीनदा विचार करतो आपण. क्रश क्रश म्हणे क्रश. आई बरोबर बोलती. अरे तुला बोलते ती? हो, काय बोलताय तुम्ही? पोरगी बघायला आलोय मी. हा हा, परा तुझा बिझनेस काय मला सांग. हे शेअर, शेअर मार्केट. अरे मुलगा शेअर मार्केट मध्ये आहे, क्या बात आहे. म्हणजे नेमकं काय असतं तिथे? हे मार्केट मध्ये शेअर रिक्षा फिरवतो मी. हा आवडला तुला? हो. ह्याच्यात काय आवडण्यासारखं?
त्याचा प्रामाणिकपणा मला आवडला. काय प्रामाणिकपणा आहे त्याच्यामध्ये? तुला सांगते आजी पणजी, परवा काय झालं, याच्या रिक्षामध्ये ना एक म्हातारी बसली. अरे असू दे, तुझा प्रामाणिकपणा आज जगासमोर आणायचा आहे मला. हा, याच्या रिक्षामध्ये एक म्हातारी बसली आणि ह्याला ना ह्याच्याकडे तिला द्यायला 100 रुपयाचे सुट्टे नव्हते, म्हणून ह्या मुलांनी त्या म्हातारीला रिक्षात बसवून फिरव 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 सगळ्या गल्ल्यांमधून फिरवली. जोपर्यंत मीटर 100 रुपये पडलं नाही तोपर्यंत तो तिला फिरवत राहिला. आणि मग अचानक जिथे मीटर 100 रुपये पडला तिथे तिला सोडून दिलं. किती प्रामाणिक आहेस तू. अरे काय सांगतेस तू त्या म्हातारीशी, ती म्हातारी डोक्यावर पडलेली. ती म्हातारी मी होते. मला जायचं होतं ठाण्याला, ह्यानं मला मुलुंडला सोडलं होतं. एक मिनिट, मला एका गोष्टीचा खुलासा करा. तुम्ही म्हणता रिक्षा आहे, पण तुम्ही बायोडाटामध्ये लिहिलंय की तुमच्याकडे 4-व्हीलर आहे म्हणून. आहेच ना 4-व्हीलर. रिक्षाला कुठून आले? रिक्षाचे 3-व्हीलर आणि 5 स्टेपनी झालंय ना 4-व्हीलर. तुझं ठरलंय का, तुला याच्या बरोबर लग्न करायचंय? हो, मला याच्या बरोबरच लग्न करायचंय. असं कसं लग्न करायचंय? ए बाबा, इकडे ये, इकडे बाबा. अरे काय कमाई काय तुझी? ए 2000 रुपये दिवसाला. तिचा पॉकेट मध्ये तेवढा? मग तिलाच फिरवतो रिक्षातून. रोजचं भाडे आपले. या मुलाला आधी आधीपासून ओळखत होतीस? हो, आणि मला तो आवडतो. हे बघ, हे इकडे ये ना. हे बघ, तुझं लगीन तिच्या बरोबर होऊ शकत नाही. मग हे तिथं उभं राहून बरोबर बोलता आलं असत ना. आम्ही तिच्या लग्नाचा स्टँड घेतलाय, रिक्षा स्टँड नाही. कळलं का? काय आणते जरा ती? अरे लाखो करोडची वारस जर आहे ती राजकन्या आहे आमची. ही राजकन्या रिक्षात पॉपकॉर्न खात होती. 2 पॉपकॉर्न खाली पडले शीटात, अख्खी शीट उघडायला लावली हिनं. याच्याशी लग्न करायचं कसं बोलतो तो? शी शी कसा बोलतो तो? पडले शिटा उचलल्या. बाई बाई, मला सांगा तुमच्या पैकी कोणी कोणाला प्रपोज केलं? मीच केलं ह्याला प्रपोज. आणि मी हो म्हणलं. ए काय दोन वरून सांगतोय, प्रपोज केलं नाही हो म्हणलो. प्रपोज केला लगेच तू हो म्हणला. अरे लगेच कसं काय हो म्हणू शकतो एखादा माणूस? कुठला रिक्षावाला पटकन हो म्हणतो? मी तर हो म्हणलं. तुम्ही मला गरजा वय करा. मी ना तुम्हा 6 जणींनी ना माझ्या डुक्कर रिक्षातून फिरवतो. कसली ऑफर कसली देतोय? अजिबात नाही, अजिबात याच्या बरोबर लग्न होणार नाही तुझं. दुसरा बघू आपण तुझ्यासाठी कोणतरी चांगला. कळलं का? हो आयो, कशाला रेस करताय? हा आधीच गाडी तुमची रिवर्सला लागली, गॅस पण संपत आलाय. श्री, आता तूच काय ते ठरव. ठरवायचं काय आयाजी? ठरलेलं आहे. ह्या मुलाबरोबर मी माझ्या मुलीचं लग्न लावून देणार नाही. नाही नाही, तुला या घरातून या सगळ्यांसमोर उचलून घेऊन जाणार आपण. हे काय उचलून घेऊन जाणार लगेचच? नाही नाही, निघतो मी. तू हे बघ संस्कृती, तो डायलॉग माहित ना आपल्या रिक्षेच्या बाहेर काय श्लोक लिहिलाय तो? शायरी आहे ती. शायरी? शायरी? हा ती शायरी. तोंडपाठ आहे आपली म्हणून दाखवतो. म्हणून दाखवतो आता. थांब, तोंडपाठ आहे. आपने खुर पर निगाह कर. खुर पर नाही, रुख. रुख खुर काय? बैल आहे की काय? खुर काय? खुर ठीक आहे ना. अपने रुख पर निगाह करने दो, खूबसूरत गुनाह करने दो. वाह, रुख से पदार्थ हटा दो. पदार्थ? पर्दा? पर्दा पदार्थ काय हटा दो? ठीक आहे ना, ठीक आहे ना. ए आई आई मी काय? रुख से पर्दा हटा दो. ए जाने है, ए जाने है,
ए जाने, ए जाने हया, आज दिल को तबाह करने दे। डाला तबाह? निगित। निग लाऊकर। अभिजीत चव्हाण। जाता हमारा गुरुनाथ सर का मुर्गा पाई जाए इतना सनी। पर ये तो संस्कृति इत्ता इत्ता ये उन्होंने चुलने के बंदा तो। जाना इतर बेबी अच्छा मारे ला तुला तो। तर मंडळी गुलकंद केबल नेटवर्कच्या होणार घर जावई मी या घरचा या मालिकेला आता तर कुठे सुरुवात झालेली आहे आणि आपण पाहिलं की संस्कृतीसाठी पाहिलेलं पहिलं स्थळ म्हणजेच रिक्षावाला अभिजीत चव्हाणला घरच्यांनी हाकलून दिलंय. आता बघायचंय रिक्षावाला भाऊ अभिजीत चव्हाण या सगळ्याचा बदला कसा घेणार. पाहुयात उद्याच्या भागात. सुरुवात करूयात आपण 31 दिवस या सिनेमापासून. 31 दिवसच्या निमित्ताने ही टीम आपल्याकडे आलेली आहे. शशांक, सिनेमाचं नाव 31 दिवस, मग तुम्हाला किती वेळ लागला ते तुम्ही सांगितलेलं आहे काय म्हणजे नक्की 31 दिवसचा अर्थ काय? 31 दिवस शूटिंग केलं आम्ही म्हणून नाव काय सुचना आमच्या दिग्दर्शकाला काय नाव म्हणून 31 दिवस. अच्छा. नाही हा गमतीचा भाग. एक अत्यंत फ्रेश जोडी मुळात सगळ्यांच्या समोर येते आणि 31 दिवस या नावातच एक चॅलेंज आहे. काहीतरी 31 दिवसात पूर्ण करायचं आहे, काहीतरी टास्क आहे. सो त्यातले जे 30 दिवस आहेत ते त्याच्या तयारीचे आहेत आणि त्यातला जो एक शेवटचा दिवस आहे तो त्याच्या स्वप्नपूर्तीचा दिवस आहे. वा वा वा. मयुरी, आता तुझ्याकडे येणार आहे खुलता कळी खुले ना नंतर तुझा हा सिनेमा येतो आणि हा पहिला सिनेमा. हो. वा वा, अभिनंदन. धन्यवाद. मानसीवर लोकांनी खूप प्रेम केलं. खूप वेगळी फिल्म ही आणि मकरंद हे सेंट्रल कॅरेक्टर आहे. त्याच्या आयुष्याच्या अवतीभोवती त्याच्या जर्नीच्या अवतीभोवती ही सगळी फिल्म आहे आणि मुग्धा त्याची सपोर्ट सिस्टीम आहे. आणि हो, फिल्मचं शूट मला वाटतं 31 दिवसातच झालेलं आहे. वा वा, म्हणून 31 दिवस. दोन अर्थी आहे पण यातला अर्थ वेगळा आहे सिनेमातला, तो पण जाणून घ्यायचा आहे. यानंतर येणार आहे रे राया या सिनेमाकडे. नावच फार कॅची आहे, वेगळं आहे. काय सांगाल मिलिंद सर, काय रे राया म्हणजे? रे राया म्हणजे आपण म्हणतो ना की दोस्ता. हा. आदेश भूषण प्रधान यांनी तो रोल केला आहे की त्यांना लहानपणापासून एक स्वप्न की मला या खेळाच्या खेळामध्ये करिअर करायचं, मला मोठं नाव मिळवायचं आणि तसं प्रयत्न होऊन तो माणूस एका ह्याला पोहोचतोही. पण जेव्हा सर्वोच्च एक गोष्ट त्याला मिळायची असते, देशातला राज्यातला सर्वोच्च पुरस्कार, त्या ठिकाणी काही कारणानं त्याला डावललं जातं आणि तो गावाकडे जातो. गावाकडे त्याला एक 3 मुलं भेटतं. बरं, गंमतीची अशी की एक एक मुलगा बेचकीने पाखरा मारतो, आदेशला त्याच्यामध्ये एक हुनर दिसतं. एक मुलगा इतका जोरात पळतो पण तो पळतोय कशासाठी, त्याच्या हातात त्यांनी भाकरी चोरलेली आहे पण त्याच्या पाठी मग माणसं लागल्यामुळं तो कुणाच्याच हातात लागत नाही. आणि तिसरा जो आहे तो आपले तारेवरची कसरत करणारी जमात आहे ना ती, त्या एक्सप्लोअर करून त्यांना तो खेळाच्या मैदानात नॅशनल गेम्सपर्यंत घेऊन जाण्याचा सिनेमा. वा वा वा. तर आज पाहुणे आलेले आहेत तुकरटवाडीमध्ये. खूप मजा येते आणि प्रत्येकाला चिंता असते ती वर्तमानाबरोबरच भविष्याची. ती चिंता मिटवण्यासाठी आता इकडे एक भविष्य व्यत्यय माणूस येतोय. सगळ्यांचंच परिचयाचं हे नाव चंद्रविलास फाजील असं त्यांचं नाव आहे आणि ते येतात आणि भविष्य सांगून जातात. आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांचं भविष्य ते सांगणार आहेत, त्यांच्या हातातच आहे ते. बघूयात मग आता कुणाचं भविष्य काय सांगणार आहेत. जो दार टाळ्या. नमस्कार 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 नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांचा दोस्त आणि सगळ्यांचा होस्ट बुचे. माझं नाव बुचे. अतिशय मनापासून तुमचं स्वागत करतो या कार्यक्रमामध्ये आणि या निमित्तानं जो आपण इथे कार्यक्रम घेणार आहोत राशीचक्र या कार्यक्रमात. ते संस्कृत आहे, त्याचा अर्थ वेगळा नका न लावतो आम्ही. ते संस्कृत वाटतं, बाकी काय नाही. तर आता या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी आपण आमंत्रित करूयात अशा एका माणसाला ज्याला पाहण्यासाठी ऍक्च्युली कुणीच उत्सुक नसतं पण आम्ही त्यांना बोलवतो. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे चंद्रविलास फाजील यांच्यासाठी. क्या
बात है, क्या बात है. नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार, नमस्कार. फार दिवसांनी आपण भेटलो. प्लीज विराजमान व्हा. येस. बरेच दिवस तुम्ही दिसला, कुठे होता? इतके दिवस हिमालयात गेले होतो सिद्धीसाठी. हो, ते बघितलं परवा हॉटेल हिमालयावर धाड पडले, तिथे सापडले ते. तिथे काय बोलतो, बेटिंग करत होते मॅचवर. 21 रुपयाचा सट्टा लावला. असं असं काही दत्त नाही, एवढा कमी का लावला म्हणून अटक केली तुम्ही. बाकी काय नाही, म्हणजे काय तर त्या अर्थ तरी ठेवा त्या गोष्टीचं. काय तरी असं करते जर इथं ठेवा ना, म्हणजे पाहुणे आले तेवढे नवीन नवीन काय. नाही, पाहुणे आलेलेच आहेत, पण ते सगळीकडे सांगत फिरत असतात की हे माझे शिष्य आहेत. जसं तुम्ही तांबडे बाबांचे शिष्य आहात, तांबडे बाबा आहेत तसे हे सुद्धा तांबडे बाबा आहेत. यांचे दोन्ही तांबडे असतात, बाहेर निघाले. काय तुम्ही करताय असं जरा, उद्योगच तेवढे असतात, होणार काय तुमचं? तुम्हाला माझं सामर्थ्य माहिती नाही. काय कसलं सामर्थ्य तुम्हाला सांगू? सामर्थ्य माझं सांगा. बघायचंय तुम्हाला पाठ असलं तर सांगा. पाठ बघायचंय का तुम्हाला? सांगा सांगा. प्लीज डोंट लाफ, दिस इज व्हेरी सिरियस बिझनेस. केलं तुम्हाला कसलं काय केलंय तुम्ही असं सामर्थ्य तुमचं? कोणीतरी तुमच्याबद्दल काय बोलतंय का चांगलं इथं? नाही बघा ना, आता मी मिलिंद शिंदे सर, मिलिंद शिंदे त्यांना मी मोत्याची अंगठी दिली होती यांना. हो बर, काय भरभराट. वा वा वा. शशांक सर बर, यांना मी पोहळ्याची अंगठी दिली होती. पोहळ्याची अंगठी दिली, काय भरभराट. क्या बात है. संस्कृती बालगुडे हा हिऱ्याची अंगठी दिली होती. वा वा वा. म तरी पण नाही घेतली. नाहीच घेतली, देत होतो नाही घेतली. म्हणलं घे भरभराट होईल, ऐकायला. अच्छा, तुम चेहरा बघूनच त्यांना नको वाटले असेल. ते म्हणले असतील हिरा हा खाणीतच बरा. तर मंडळी, भूत भविष्य आणि वर्तमान तिन्ही गोष्टींवरती ते आज एकत्रितपणे बोलणार आहेत. म्हणजे थोडक्यात तुम्ही भूतकाळात कोण होतात, वर्तमानात कोण आहात आणि भविष्यात कोण व्हाल याबद्दलची भविष्यवाणी ते सांगणार, यासाठी सुप्रसिद्ध आहेत. सुरुवात करूयात आपण मिलिंद शिंदे सरांपासून. हा, मिलिंद शिंदे सर हे कोण असतील भूतकाळात हे आम्हाला जाणून घ्यायचं. वा वा. पण मिलिंद शिंदे आपले बंधू कसे आहेत? आनंद शिंदे हे त्यांचे कसे असतील? भाऊ भाऊ आहेत मिलिंद शिंदे आणि अख्ख्या जगाला माहिती. मिलिंद शिंदे आणि शिंदे भाऊ भाऊ माहिती, पण ते वेगळे हे वेगळे. असं 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 मला वाटले. तुम्ही त्यांच्या काही भूतकाळाबद्दल सांगा की भूतकाळात सर कोण होते, म्हणजे मागच्या जन्मी कोण होते सर? मागच्या जन्मी तुम्हाला बघायचं, बघा पाठीमागे. अरे बापरे, आयुष्यात मागे वळून पहा. ओ कांदा, मागच्या जन्मात हे कांदा होते? कांदा होते का? ते बायकांना खूप रडवतात. खूप रडवायची काम करतात, म्हणून ते मागच्या जन्मी कांदा होते. करेक्ट. या जन्मामध्ये त्यांनी भूमिका अशा केलेल्या आहेत, त्यामुळे बायका रडलेल्या आहेत बऱ्याच आपण बघितलेल्या. तर यांचं कन्क्लुजन असं आहे की मागच्या जन्मात ते कांदा कांदा होते. व्हेरी नाईस, व्हेरी डिझर्विंग. आता पुढच्या जन्मी ते कोण असणार आहे? पुढच्या जन्मी म्हणजे बघा भविष्यातलं सांगतात, पुढच्या जन्मी कोण होते? मिलिंद शिंदे दाखवा बघा. काय ना, आता बायकांना खूप रडवलं, आता बायका झाडू घेऊन ह्याच्या मागे लागला. म्हणून पुढच्या जन्मामध्ये त्यांना बायकांच्या हातून म्हणजे ते ऐकून घ्यावं लागणार. त्यांनी आता त्यांनी त्रास दिलाय बायकांना, असं एक त्यांचं एक म्हणणं आहे. फारच सडेतोड आहात, भीती नाही वाटत ते फटके देतील बाहेर नेऊन. म्हणून बाजूला इथं का लावी मुली काहीच करू शकत नाही म्हणून. अच्छा, वसंत विहारला राहतात ते. सापडले की कधी फटके द्या. यानंतर आपण जाणून घेऊयात पुढील भविष्य. मला सांगा की अभिजित चव्हाण हे आपल्याकडे आलेले आहेत. अभिजित चव्हाण हे भूतकाळात कोण असतील असं तुम्हाला वाटतं? अभिजित चव्हाण हे बकर बकर असत ना, बकर म्हणजे कळपत राहायची त्यांना. हा, म्हणून बघा. ओ बकर होते असं म्हणतात. हो, कारण सतत ते गुराळपणे राहतात, पार्ट्यामध्ये रंगतात, त्यामुळे त्यांना ग्रुप उघडायची. क्या बात आहे, क्या बात आहे. हे तर मला आवडलं. आणि पुढील जन्मी ते कोण असतील असं तुम्हाला वाटतं? पुढच्या जन्म ते बघा काय होणार आहे.
सिक्युरिटी वॉचमन हॉटेलचे हॉटेल संजोग ज्यूस बार कारण ना हॉटेलमध्ये बसल्यावर खूप वेळ झाला तरी निघेना माणूस त्यामुळे हॉटेल मालकाला आणि वॉचमनला किती त्रास होत असेल हे वॉचमन झाल्यानंतर त्यांना तिथं उभं राहूनच कळेल अच्छा म्हणून ते वॉचमन आहे शिक्षापर असं तुम्हाला त्यांचं असं एक म्हणणं आहे यानंतर आपण येऊयात संस्कृती बालगुडे यांच्याकडे की त्या कोण असतील हा त्या मागच्या जर मी कोण होता ते बघा ओ सुपारी मागच्या जन्मी त्या सुपारी होत्या असं त्यांचं म्हणणं आहे का बरं सर म्हणून तर या जन्मी बघा सगळे सुपरच करत असत असं सगळं देर इज समथिंग न्यू या यस आणि भविष्यात कोण असतील असं तुम्हाला वाटतं दाखवा प्लीज भविष्यात त्या कोण होणार आहे चिकना हिरो 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 होणार आहे का कारण हिरोला दादा म्हणतात ना तेव्हा काय वेदना होतात ते त्यांना कळते लेट्स ट्रू ह्याला आम्ही परदेशवारी केल्यामुळं आमचे काही तिकडचे प्रेक्षक आहेत त्यांनाही कळावं म्हणून त्यांनाही कळावं म्हणून बाकी काय नाही डोनाल्ड बघतो ना आपलं यानंतर नेक्स्ट इज शशांक केतकर शशांक केतकर हे मागच्या जन्मी कोण होते असं आपल्याला बघायचं आहे सर बघा मिश्री होते मिश्री मिश्रीची डबी मिश्रीची डबी होती ती मागच्या जन्मी मग मी त्याला म्हटलं हे बघा तुमच्यातला मी पणा काढून टाका मग त्याने काढला मग फक्त श्री उरला व्हेरी समथिंग इंटरेस्टिंग वा वा मिश्रीचा डबा होते आणि आता भविष्यात काय होतील ते दाखवा जरा हे भविष्यात काय पुढचे जन्मी कोण असतील काही बरोबर मी पण काढून श्री झाला आणि श्री काहीही असतो त्यामध्ये काही होऊ शकतो करिअर इज ओपन त्याच्यानंतर मयुरी देशमुख आपल्याकडे आलेले आहेत आणि त्यांच्यावर सुद्धा आपण दोन पंच काढले काय होत्या त्या मागच्या जन्मी बघा अरे बापरे गवंडी गवंडी होत्या का गवंडी का होत्या म्हणून तर आता दात सिमेंट भरत असतात डेंटिस्ट या डेंटिस्ट आहेत स्वतः हे तुम्हाला जाणून घ्या तुम्ही स्वतः दाताचे डॉक्टर आहेत म्हणून सिमेंट भरतात असं तुमचं म्हणणं वाव आणि पुढच्या जन्मी त्या कोण होतील असं तुम्हाला वाटतं दाखवा प्लीज पुढच्या जन्मी त्या सुंदर सत्य लपून राहत नाही काय काय त्याचा संबंध काय सुंदर देखणा असा त्यांच्या आयुष्यात एक पुरुष येणार आहे तो हा हा येस वा वा आता तुमचं भविष्य स्पीचलेस हा स्पीचलेस असं बोललं आपण काय बोलायचं आणि एक पत्र सुद्धा आपल्याकडे आलेलं आहे पत्र असं आलेलं की सर मी तुमचा प्रचंड मोठा फॅन आहे अरे आणि तुम्ही मला फारच आवडता तर त्यांनी एक समस्या विचारलेली आहे की घरामध्ये वास्तुशास्त्रानुसार बरेच बदल करावे लागतात तर गॅसची दिशा काय असावी मला असं वाटतं पाहुणे ज्या बाजूला बसतील त्या बाजूला न करता गॅस दुसऱ्या बाजूला करा संस्कृतीकडे आता येणार आहे संस्कृती काय सांगशील तुझी भूमिका यातली मी आता या रंगमंचावर आहे त्यामुळे सगळ्यांना वाटत असेल की भूषण प्रधानची हिरोईन मी आहे खरं तर भूषण प्रधानची हिरोईन ही तीन मुलं आहेत पिक्चरमध्ये म्हणजे खरं हो म्हणजे लिटरली कारण का जसं सरांनी सांगितलं की त्याची अख्खी लाईफ त्या तिघांच्या भोवती रोटेट होते रिव्हॉल्व्ह होते आणि तो त्यांच्यासाठी झटत असतो कुठेतरी आणि मी कुठेतरी त्याचं पर्सनल लाईफ मांडते आहे पिक्चर वा वा आता येणार दुसऱ्या सिनेमाकडे ज्याचं नाव आहे लेथ जोशी चित्तरंजनगिरी काय आहे हा सिनेमा काय सांगाल रसिक प्रेक्षकांना लेथ पे काम करने वाले एक वर्कर की कहानी है
जो पूरे विश्व में एक बेरोजगारी कह लीजिए या जो हाथ का काम बंद हो रहा है वो कह लीजिए, तो उसके अंदर जितनी लड़ाई है वो हम सब की लड़ाई है। तो ये वो जिद है कि मैं हारूंगा नहीं, और हारने से पहले तो बिल्कुल ही नहीं हारूंगा। वाह वाह, ये वो फिल्म है। वाह वाह, आणि त्यातली महत्त्वाची भूमिका तुम्ही केलेली आहे। जी जी, वाह वाह, खूप छान। आणि शशांक केतकर इथे आलेला आहे, आणि शशांकनी नेहमीच वेगवेगळ्या भूमिकांमधून आपल्याला सरप्राईज दिलंय। रंगभूमीवर सुद्धा त्यानं पाऊल ठेवलं, सिनेमांमधून तो आता भेटतोच आहे, हॉटेलमधून आपल्याला खाऊ सुद्धा घालत असतो, म्हणजे सगळ्याच बाजूनं तो आपल्यापर्यंत पोहोचतो। जोरदार टाळ्या शशांकसाठी। शशांकला कॉटन किंग यांच्यातर्फे मिळते एक गिफ्ट हॅम्पर। कॉटन किंग यांच्यातर्फे तुला मिळते एक सप्रेम भेट। कॉटन किंग अल्ट्रा लाईट शर्ट्स, लाईट आणि कम्फर्टेबल। गेट अल्ट्रा लाईट अँड राइज अबाव द रेस्ट। मंडळी, खूप छान वाटतंय की आजच्या या भागामध्ये या तीन चित्रपटांच्या निमित्तानं एवढे सगळे पाहुणे आपल्या मंचावरती आलेले आहेत, पण अर्थातच मुक्काम झालाच पाहिजे। याच पाहुण्यांच्या बरोबर आपण भेटणार आहोत उद्याच्या भागात, याच कार्यक्रमाचं नाव आहे गार्नियर ब्लॅक नॅचरल्स प्रस्तुत चला हवा येऊ द्या, को पावर्ड बाय द प्लॅश न्यू XUV500O, गुड नाईट पॉवर ॲक्टिव्ह प्लस, बादशाह मसाले, कॉस्मेटिक पार्टनर डॅझलर, इटरना स्टेशनरी पार्टनर युवा, स्पेशल पार्टनर पाण्याचा डॉक्टर ॲक्वागार्ड।